नमस्कार, मी शीतल राजू शिर्के, लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. शहरातील प्रमुख रस्ते देत आहेत अपघाताला निमंत्रण. प्रतिभा संपन्न रणवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 360 व्या स्मृतीस अभिवादन. कास तलावातून तब्बल 1275 डंपर गाळ आहेत. 3 कोटी लिटर पाणी साठा वाढणार. मोसंबीचेही भाव कोसळले, शेतकरी पुन्हा अडचणीत. दानवेंच्या वक्तव्यावर सांगलीमध्ये शिवसेनेने केले मुंडन आंदोलन. कोयनेची वीज बंद होण्याची शक्यता धरणात केवळ 25.16 TMC पाणी साठा. महादरी तलावाने गाठला तळ, वाढत्या तापमानामुळे अत्यल्प पाणी साठा शिल्लक. धने चिरे वगळता मसाला बाजारात तेजीत. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सजापूरमध्ये रक्तदान शिबिर आयोजन. आणि 14 ते 22 जून दरम्यान मध्य भारतात पाऊस. बातमीपत्र सविस्तर. सातारा शहरामध्ये ज्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे त्याप्रमाणे रस्त्याची लांबी कमी असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. तसेच रस्त्याकडेला वाहने लावल्याने या समस्या वाढत आहेत, परंतु पालिका आणि पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. सातारा शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे, मात्र या वाहनांना शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. पालिकेकडून प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणच होत नसल्याने समस्यांमध्ये आणखीन भर पडत आहे. शहरामध्ये राधिका रोड, स्टँड रोड, समर्थ मंदिर ते पालिका कार्यालय रस्ता, राजपथ तसेच खालचा रस्ता हे काही प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवरून रोज हजारो वाहनांची ये जा असते, मात्र अनेक ठिकाणी या वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र अनेक वेळा दिसत आहे. त्यामध्येच धूळखत पडलेल्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे. तसेच शहरातील सर्वात डेंजर रोड म्हणून ओळख असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल कॉर्नर ते वाघाची नळी तसेच कमानी हाऊस या मार्गावर देखील अशा धूळखात पडलेल्या वाहनांची संख्या कमी नाही. धूळखात पडलेली वाहने वर्षभरापासूनच जागची हललेली नाही, त्यामुळे सावकाश पुढे मृत्यूचा घोंगावत असल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी महिला महाविद्यालय, 2 महाविद्यालय, शाळा व क्लासेस आहेत, त्यामुळे नेहमीच या ठिकाणी विद्यार्थी लहान मुलांची वर्दळ असते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होते. तसेच शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस दुचाकी जाण्याचाही रस्ता राहत नाही. अशा परिस्थितीत वर्षभर 4-चाकी वाहने लावणे कितपत योग्य आहे असा सवाल पालक उपस्थित करू लागले आहेत. तसेच राधिका रोडवर असणाऱ्या प्रतापसिंह शेती फार्मच्या बाहेर एका शिक्षण संस्थेच्या वाहनांची रांग उभी असल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी महाविद्यालय आणि काही शाळेंच्या स्कूल बसेस लावल्या जातात. मुलांना कॉलेज व शाळेतून सोडायचे आणि आणायचे ही वेळ सोडल्यास दिवस रात्र ही वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी असतात. या ठिकाणी पथदिवे नसल्याने काही वेळा किरकोळ अपघात झाले आहेत. पोलीस करमणूक केंद्र परिसरात रस्त्यावर एका ट्रान्सफर ऑफिसच्या समोरच ट्रक लागलेले आहेत. हे ट्रक खराब असल्याने या ठिकाणी लावण्यात आले आहेत. 6 महिन्यांपासून हे ट्रक त्याच जागी लावण्यात आले आहेत. अजब गोष्ट म्हणजे या ठिकाणी पालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला, मात्र या ठिकाणी असणारा ट्रक काढण्यात न आल्याने संबंधित ठेकेदाराने ट्रकची जागा सोडून बाजूने डांबरीकरण केले. अशा कामांमुळे पालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज हे शूर पराक्रमी तर होतेच, शिवाय प्रतिभा संपन्न कवी ग्रंथकारही होते. पण साहित्यकारांनी लिहिलेले काल्पनिक कथांमुळे त्यांची बदनामी झाली, परंतु सत्य सर्वकाळ लपवता येत नाही. B.C. बेंद्रे यांनी अनेक वर्ष कठोर परिश्रम करून छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहून काढल्याने त्यांची बदनामी करणारे उघडे पडले आहेत. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिता दार ही मर्द मराठ्याची जात. बघ डोळे फाडून एकदा आमच्या कड आम्ही झालो आहोत आमच्या रक्तानं फकवे. भगवंतीला लावून पेटून उठेल माझा हरेक मराठा. हे वारकरी सुद्धा धारकरी होतील या मराठी मुलखातले. तुझं नामोनिशान मिटवण्यासाठी युवराज संभाजी हे प्रतिभा संपन्न होते, संस्कृत भाषेचे जाणकार होते, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र व धर्मशास्त्रात पारंगत होते. वयाच्या 14 व्या वर्षी ते काव्य रचना करू लागले होते. बुधभूषण, नायिका भेद,
नखशिख व सात शतक हे त्यांनी लिहिलेले विविध विषयांवरील ग्रंथ आहेत. भालाफेक, तलवारबाजी व धनुर्विद्येत ते निपुण झाले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्री सईबाई साहेब यांचे निधन झाले. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर मायेचे छत्र धरले व दुसरा शिवाजी घडवला. एका शिवाजीने आम्हाला जगावे कसे हे शिकवले तर दुसऱ्या शिवाजीने आम्हाला मरावे कसे हे शिकवले. आपल्या वीर मरणाने त्यांनी महाराष्ट्र पेटवला. या आगीत मोगल साम्राज्य व मोगल सम्राट नष्ट झाले. संपूर्ण हिंदुस्थानात सतत 9 वर्ष औरंगजेबा विरुद्ध लढणारा व अपराजित राहणारा रणवीर म्हणजे संभाजीराजे. मोगलाईची दक्षिणेतील मोठी लष्करी छावणी बुऱ्हाणपूर त्यांनी लुटले. 1681 मध्ये अहमदनगरवर मराठ्यांचा हल्ला, तसेच सागरी किल्ला जंजिरा जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न, खाडीत सेतू उभारण्याचे कार्य प्रारंभ केले. आजही हा सेतू दिसतो. 10 नोव्हेंबर 1683 ला फोंडेची लढाई झाली. पोर्तुगीज गव्हर्नर पराभूत होऊन पळून गेला. राजांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी त्यांनी मांडवी नदीत आपला घोडा फेकला. तसेच खंडोबल्लाने त्यांना वाचविले. इस्लामपूरचे चिटणीस त्यांचे वंशज आहेत. गोव्यातील फर्मागुडी शहर जिंकले. रामसेज किल्ला हा किल्ला 5 वर्ष लढला. 1682 मध्ये म्हसूरवर हल्ला, चित्रदुर्ग जिंकला. औरंगजेबचा पुत्र मजबचा कोकणात पराभव केला. धरणगाव लुटले. विजापूरच्या रक्षणास फौजा पाठवल्या. 1684 पर्यंत औरंगजेबास एकही किल्ला जिंकता आला नाही. परंतु थोरातांची कमळा व मोहित्यांची मंजुळा या शंभूराजांच्या प्रेमिका नाहीत, या काल्पनिक कथा आहेत. पन्हाळा येथे थोरातांची कमळाची समाधी नसून यशवंतराव थोरात व गोडाबाईची समाधी आहे. रायगड येथे गोदावरीची समाधी म्हणून जिचा उल्लेख केला जातो, ती माधवराव पेशवे यांची पत्नी गोदाबाई यांची समाधी आहे. राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नाटकात काल्पनिक प्रेम कहाणी चित्रित केली आहे. औंधकर यांनी बेबंदशाही नाटकात अशीच बदनामी केली आहे. कपटाने अटक झाल्यानंतर मृत्यू सामोरे जाताना ते जराही डगमगले नाही. हालहाल करून मारत असताना क्षमा याचना केली नाही. खजिना कोठे आहे हे सांगितला नाही. मुलगी झिनतुन्निसा दिल्यास शरण येतो हे उद्गार खोटे आहेत. तसेच तिचे वय यावेळी 46 होते. मृत्यूला बेडरपणे सामोरे जाणारा हा रणवीर आहे. बी सी बेंद्रे यांनी अनेक वर्ष कठोर परिश्रम करून छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहून खरे संभाजीराजे जनतेसमोर आणले व त्यांची बदनामी करणाऱ्यांना उघडे पाडले आहे. त्यांनी रणवीर संभाजी महाराज हे चित्रित केले आहे. लोकवृत्त वाहिनी देखील प्रतिभा संपन्न रणवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 360 व्या स्मृतीस अभिवादन करत आहे. काही दिवसांपासून कास तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 1275 डंपर गाळ तलावातून काढण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 3 कोटी लिटर पाणी साठा वाढणार आहे. कास तलावातील गाळ काढण्याच्या कामास 3 मे पासून प्रारंभ झाला आहे. रोज सरासरी तलावातून 100 डंपर गाळ काढला जात आहे. या गाळ काढल्यानंतर तलावाच्या शेजारीच टाकण्यात येत आहे. तसेच अनेक जण जलसंधारणाच्या कामासाठी गाळ घेऊन जात आहेत. यासाठी पालिकेचे कर्मचारी त्यांना प्रोत्साहन करत आहेत. 1 डंपर गाळ तलावातून काढल्यास सरासरी 5 ते 6 हजार लिटर पाणी साठा वाढणार आहे. जास्तीत जास्त गाळ तलावातून कसा निघेल यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने हे काम सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू आहे. तलावातून बाहेर काढलेली लाल माती जलसंधारणाच्या कामासाठी तसेच झाडे लावण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मान, खटाव, फलटण तालुक्यातून लोक ही माती घेऊन जात आहेत. ही माती नेण्यासाठी कोणतेही शुल्क पालिका आकारत नाही. काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे, त्यामुळे कास तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात तूर, कांदा, द्राक्षे आणि डाळिंब या पिकापाठोपाठ मोसंबी पिकवणारा शेतकरी देखील आर्थिक अडचणीत आला आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादन शेतकरी मोसंबीचा भाव घसरल्याने हतबल झाला आहे. 5 महिन्यांपूर्वी 29,000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव असलेल्या मोसंबीला आज फक्त किमान 2 ते 6 हजार एवढा भाव मिळतोय. एकेकाळी काबाड कष्टाने जोपासलेली बाग दुष्काळामुळे कापून टाकण्याची वेळ आली होती. आता मात्र चांगला सुकाळ झाल्याने बाजारभावाअभावी ही झाडे कापून टाकावी की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. मोसंबीची आगर समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील कृषी उत्पादन बाजार समितीत मोसंबीला 5 महिन्यांपूर्वी 39,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
मात्र आजच्या घडीला आवक वाढल्याने हाच भाव कमीत कमी 2000 ते जास्तीत जास्त 6000 रुपये प्रति क्विंटल येऊन ठेपला आहे. यामुळे जालना बाजार समितीच्या प्रांगणात शेकडो क्विंटल मोसंबीचा खच पडलेला आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी विकायला आणली पण 2 ते 6000 रुपये टन भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मोसंबी न विकता ती तिथंच सोडून दिली. त्यामुळे बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीचे ढीग तसेच पडून आहेत. जालना जिल्ह्यातील प्रत्येक मोसंबी उत्पादन शेतकऱ्याचे हेच हाल आहेत. दानवे यांच्या वक्तव्यावर सांगलीमध्ये शिवसेनेने दानवे यांच्या पुतळ्याला हार घालून बोंबाबोंब करत मुंडन आंदोलन केले आहे. खासदार प्रदेश दानवेंच्या नावानं धिक्कार असो, धिक्कार असो, दानवेंचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, दानवेंचा धिक्कार असो, धिक्कार असो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना अपशब्द वापरले. याच निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक तीव्र पडसाद उमटले आहेत. सांगलीमध्ये शिवसेनेने दानवे यांच्या पुतळ्याला हार घालून बोंबाबोंब करत मुंडन आंदोलन केले आहे. या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं, वाईट वक्तव्य केलं, त्याचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करतोय. आणि माननीय दानवे साहेबांचं आता आम्ही यावेळेला श्राद्ध घालून निषेध करून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मुंडन केलेलं आहे. आणि आता मुंडन केलेलं आहे पण भविष्यात दानवे साहेब लक्षात ठेवा, असे जर बेताल वक्तव्य केलात तर तुमचं बिन पाण्याचं मुंडन होईल लक्षात ठेवा. शिवसेना तुमचं मुंडन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जर अशी वक्तव्य तुम्हाला जर प्रसिद्धीसाठी जर करायची असेल तर दानवे साहेब तुम्ही जाऊन पाकिस्तानामध्ये असे वक्तव्य करा, म्हणजे तिथं काय परिणाम होतात ते बघा. आमच्या एवढ्या लोकशाहीच्या गरीब शेतकऱ्यावर तुम्ही असं जे करता आहात वेताल वक्तव्य, त्याचा आम्ही निषेध करतोय. जर गरीब देशाच्या शेतकऱ्यावर जर तुम्ही असं बोलत असाल, जर एखाद्या नेता म्हणून बोला, अभिनेता सारखं तुम्ही बोलू नका दानवे साहेब. जर अभिनेता म्हणून सारखं जर तुम्हाला प्रसिद्धीसाठी जर बोलायचं असेल तर चित्रपटामध्ये साहेब तुम्ही काम करा. आणि चित्रपटामध्ये अभिनेता काय, आपण तुम्हाला खलनायका सारखी सुद्धा भूमिका हे करणार नाही. तो चित्रपट तुमचा कितपत चालेल हे बघा. आणि प्रसिद्धीसाठी असं वक्तव्य करू नका. आणि शेतकऱ्याच्या जखमेवरती तुम्ही साहेब मीठ चोळू नका. जर तुम्हाला मीठ चोळायची हौस असेल तर तुम्ही बघा बाकीच्या जे अन्याय करतात त्यांच्यावर हे करा. तुमचे जे मंत्री भ्रष्टाचार करतात त्यांच्या जखमेवर मीठ चोळा, त्यांच्यावर तुम्ही वक्तव्य करा. अन्याय काय, तुमच्या मंत्र्यावरती वक्तव्य करा. भ्रष्टाचार मस्तीत बोलतात त्यांच्यावरती वक्तव्य करा. तुम्ही आमच्या गरीब शेतकऱ्यावरती अजिबात वक्तव्य बोलायचं नाही. आणि आमचा शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, कर्जमाफी नाही, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. माननीय शिवसेना प्रमुख, माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना इथून पुढे स्वस्थ बसणार नाही, म्हणून आम्ही श्राद्ध घालून मुंडन करून दानवे साहेबांचा निषेध करत आहोत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार कोयना धरणातून निर्धारित केलेल्या पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठीचा पाणी साठा अखेर संपुष्टात आला आहे. कमी क्षमतेने सुरू असलेल्या 3 टप्प्यातील वीज निर्मिती ही पुरेशा पाणी अभावाने बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील उपलब्ध पाणी साठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणी साठा हा पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी वापरला जातो. मात्र वीज निर्मितीसाठी असलेल्या पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे गेल्या महिन्यात कोयनाच्या 1000 मेगावॅटचा 4था टप्पा बंद करावा लागला आहे. यामुळे अगोदरच राज्यातील जनतेला भारनियमाचा भार सहन करावा लागत असताना टप्पा क्रमांक 1, 2 आणि 3 या टप्प्यातून निर्माण होणाऱ्या पश्चिमेकडील 920 मेगावॅट वीज प्रकल्पावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.
लवादाने निर्धारित केलेल्या पाण्याचा शिल्लक कोटा संपल्यामुळे राज्यासाठी अंतिम महत्वाचे असणारे हे प्रकल्प अपुऱ्या पाण्याअभावी बंद पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शहराच्या पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या महादरे तलावातील पाण्याने कडक उन्हाळ्यामुळे तळ गाठला आहे. तसेच पावसाळा लांबला तर महादरे तलावातून पाणी पुरवठा होणाऱ्या ठिकाणांवर कास तलावातून पाणी पुरवठा करण्याचा पर्याय नगरपालिकेकडे असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक भागात वळिवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सातारा शहर परिसरात अजून म्हणावा तसा पाऊस झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून वळिवाचा पाऊस सातारकरांना हुलकावणी देत आहे, परंतु दुपारपासून जवळपास 4 तास पावसाने हजेरी लावल्यामुळे सातारकर सुखावले आहेत. परंतु भूगर्भातील पाणीपाती वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. तसेच 81 दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या महादरे तलावातून शहराच्या पश्चिम भागातील न्हावियाळी, दिवेकर कॉलनी, गारेचा गणपती, कारंडबी नाका परिसर, मोरे कॉलनी, केसरकर कॉलनी व मंगळवार तळ्याच्या काही भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु वाढत्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असल्यामुळे तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबला आणि महादरे तलावातून पाणी संपुष्टात आल्यावर कास तलावातून या भागांना पाणी पुरवठा करण्याचा पर्याय नगरपालिकेकडे असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच महादरे तलावाच्या रस्त्याच्या बाजूला भिंतीवर सुरक्षेचा उपाय म्हणून नगरपालिकेकडून जाळी बसवण्यात आली आहे. याशिवाय रात्रीच्या वेळेस नागरिकांच्या सुरक्षेसाठी या जाळीवर दिवे लावण्यात आले आहेत, परंतु काही विघ्न संतोषी यांनी बहुतांश दिवे फोडले आहेत. यामुळे पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर वेळेवर पायबंद घालणे आवश्यक आहे. तसेच सध्या वॉटर कॅप स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील बहुतांश गावांनी सहभाग घेतला आहे. गावातील घरटी गडी सकाळपासूनच श्रमदानाच्या कामावर जात आहेत. याशिवाय शासनाकडून जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या कामांतर्गत अनेक ठिकाणी बांधारे बांधणे, विहिरी, तलावासाठी गाळ काढून खोलीकरण करणे आदी कामे केली जात आहेत. या कामांतर्गत महादरे तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्यास खोली वाढून पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या तलावाकडे गाळ काढण्यासाठी आवश्यक ते पाऊले उचलावीत अशी मागणी येथील परिसरातील नागरिक करू लागले आहेत. धने व जिरे याची आवक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने राष्ट्रीय स्तरावर सौदे कमी मूल्यावर झाल्याचे आढळून आले आहेत. धने जिरे वगळता मसाला बाजारात अन्य सर्व मसाल्यांच्या पदार्थांचे देशांतर्गत स्तरावर वायदे तेजीत आहेत. धने व जिरे वगळता मसाला बाजारात अन्य सर्व मसाल्यांच्या पदार्थांचे देशांतर्गत स्तरावर वायदे तेजीत होते. धने व जिरे यांची आवक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने राष्ट्रीय स्तरावर सौदे कमी मूल्यावर झाल्याचे आढळून आले. तसेच महाराष्ट्र येथे धने व जिरे पुरवठा दुप्पट म्हणजे 14,000 बॅग्स इतका झाला असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सर्जापूर तालुका जावळी येथील श्री गजानन मराठा मंडळ सर्जापूर व अक्षय रक्तपेढी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सर्जापूर तालुका जावळी येथील श्री गजानन मराठा मंडळ सर्जापूर यांच्या वतीने श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेले 30 वर्षांपासून सामाजिक बांधिलकीची भावना राखून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण, पाणी आडवा पाणी चिरवा, सामाजिक वनीकरणाचा भाग म्हणून तैवान जातीची चिंच आणि सागवान अशा जवळपास 100 झाडे लावून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन केले आहे. तसेच या मंडळामार्फत आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जातात. ग्राम स्वच्छता अभियान व सलग 10 वर्ष तंटामुक्त अभियान याचे बक्षीस शासनाच्या वतीने गावाला मिळाले आहे. अशा प्रकारे आमच्या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. तसेच आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 100 ते 125 युवकांनी रक्तदान करून आपला सहभाग दर्शवला आहे.
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री सिद्धनाथाच्या कृपेनं आणि छत्रपती शिवरायांच्या पदनपाशानं पावन झालेल्या या सर्जापूर भूमीमध्ये गजानन मराठा मंडळ व त्यांच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होतो. अक्षय ब्लड ग्रुप, ब्लड बँक सातारा आणि गजानन मराठा मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम संपन्न. ज्यांनी आपल्या या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या छत्रपती शिवरायांचा वारसा संभाजी महाराजांनी पुढे जपलेला आहे आणि त्यांचाही वारसा आपण सर्वसामान्यांनी सर्व तरुणांनी जपण्याचं काम खरं आजच्या या निमित्तानं रक्तदान करून आम्ही या ठिकाणी आज संपन्न करू. गजानन मराठा मंडळानं स्थापन झाल्यापासून अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केलेले, मग त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असेल, त्यामध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल, आध्यात्मिक कार्यक्रम असतील, मग त्यामध्ये भजन कीर्तन असेल, या आध्यात्मिक शक्ती निर्माण करण्याचं कामही आम्ही या ठिकाणी या निमित्तानं अनेक वर्ष करत आलेलो आणि त्यातला अत्यंत महत्त्वाचा आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांना एक ही खरी श्रद्धांजली ठरेल. रक्तदान शिबिर करून आपण छत्रपतींनी रक्त सांडलं आपल्यासाठी आणि आपल्याला उभं केलं, आपल्याला एक सुराज्य दिलं, तीच भावना तीच या ठिकाणी आम्ही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपल्या या रक्तानं कोणाचं तरी जीवदान, कोणाला तरी जीवदान मिळेल ही खरी त्यातली एक महत्त्वाची भावना होती. म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्व गजानन मराठा मंडळाच्या तरुणांनी या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे आणि असेच उपक्रम, असेच वेगवेगळे अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी इथून पुढेही आम्ही या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यामध्ये सर्वरोग निदान असेल, नेत्ररोग चिकित्सा असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, इतर हुशार विद्यार्थी असतील, ज्या होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदत असेल, सहकार्य असेल, ते उपक्रम आम्ही या गजानन मराठा मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि आजच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना या ठिकाणी सर्वजण या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अभिवादन करतो. हीच खरी श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी वाहतो आणि पुन्हा एकदा या सर्व रक्तदात्यांना की ज्यांनी आत्तापर्यंत सरासरी 125 ते 125 ते 150 पर्यंत रक्तदान लोकांनी केलेलं या ठिकाणी आणि दिवसभर हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे तर तो जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त तरुण या ठिकाणी रक्तदान करतील ही आम्हाला हमी आहे, आशा वाटते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या जयंतीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांना आम्ही अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी ठेवलेला हा वारसा, सामाजिक वारसा आम्ही असाच इथून पुढे जपू ही या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि गजानन मराठा मंडळाच्या वतीनं अक्षय ब्लड बँकेला, बँकेच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की ते या ठिकाणी आलेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, धन्यवाद. आज श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्तानं अक्षय ब्लड बँक सातारा आणि श्री गजानन मराठा मंडळ सर्जापूर तालुका जावली जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे ज्याला उत्स्फूर्त भरघोस प्रतिसाद मिळत आहे. खऱ्या अर्थानं या अक्षय ब्लड बँकच्या टीमचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि चांगलं मोलाचं सहकार्य केलं, त्याचबरोबर मार्गदर्शन करून योग्य प्रकारची रक्तदान करणाऱ्या माणसांची योग्य प्रकारे काळजी घेऊन त्यांच्याकडून रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमानं सतत श्री गजानन मराठा मंडळ नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. गेली 20 वर्ष, जवळपास 30 वर्ष म्हटलं तरी काही हरकत नाही, या माणसांच्या त्याचबरोबर गजानन मराठा मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम सादर करण्यात येतात
आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतो. मग त्यामध्ये वारकरी संप्रदायामार्फत एक प्रकारचं आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचं काम या ठिकाणी हे गजान मराठा मंडळ सतत करत राहतं. त्याचबरोबर सामाजिक वनीकरणाचा भाग असेल त्यामध्ये सुद्धा नेहमी अग्रेसर राहणारं हे गजान मराठा मंडळ आहे. यांचं सगळ्याचं श्रेय या तरुण कार्यकर्त्यांना त्याचबरोबर गजान मराठा मंडळातील सर्व सदस्यांनाच जातं असं मला वाटतं. एक सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी या उद्देशातून या ठिकाणी हा एक वारसा आणि वसा जपण्याचं कार्य या मंडळाच्या मार्फत केलं जात आहे. मी सर्व तरुण मंडळींना आणि त्याचबरोबर महिला मंडळींना सुद्धा आवाहन करतो की आपण रक्तदान करून खऱ्या अर्थानं दाणी बनलं पाहिजे, दानशूर बनलं पाहिजे आणि सामाजिक भान जपलं पाहिजे. जो वारसा आपल्याला छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई, आजी, जिजाऊ, मातेने आपल्याला दिलेला आहे, हा वारसा आणि वसा आपण सतत जपला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी आपण राखली पाहिजे. या ठिकाणी अक्षय ब्लड बँक, पुन्हा एकदा मी सांगतो की अक्षय ब्लड बँकच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी जे रक्तदान करत आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दान करून, मग ते रक्ताचं असेल किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातलं असेल, हे रक्तदान म्हणजे एक प्रकारचं महादान आहे असं आपण या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि या पुन्हा एकदा गजान मराठा मंडळ आणि अक्षय ब्लड बँकला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि मी थांबतो. मध्य भारतात 14 ते 22 जून दरम्यान नैऋत्य मौसमी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच यावेळी 96% पाऊस होणार असल्याचा देखील अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने यावेळी नैऋत्य मोसमी पाऊस सोमवारपर्यंत अंदमान निकोबार येथे पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 20 मे नंतरच्या 5 दिवस म्हणजे सर्वसाधारण वेळापत्रकानुसार 5 दिवस पुढे हे वेळापत्रक आहे. त्यानंतर केरळ येथे 1 जूनला हा पाऊस पोहोचतो. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक KJ रमेश यांनी सांगितले की अल निनोचा परिणाम लक्षात घेऊनही भारतातील सर्वसाधारण पर्जन्यमानाचे भवितव्य सुधारलेले आहे. अल निनोमुळे प्रशांत महासागरात सागराच्या पृष्ठभागाला जास्तीत जास्त तापमान सहन करावे लागते, त्यामुळे सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस सर्वसाधारण प्रमाणाखाली होतो. मात्र यावेळी 96% पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.